तुम्ही जरांगे ज्यावेळेस आले मुंबई पर्यंत तुम्ही ठाण्यात स्वतः गेला होता तिथे ठाण्यात तुम्ही स्वतः गेला होता जरांगींच्या स्टेजवर तुम्ही गेला होता गेले तुम्ही दहा टक्के आरक्षणही दिला, आता, तुम्ही दिला ना। जे ते केलं तरी जरांगे बोलता, तरी ते बोलतात की तुमचे महायुतीचे एकशे तेरा लोक आम्ही पाठणार बघा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या बांधवांना भगिनींना न्याय देण्यासाठी एक त्यांनी प्रयत्न केला एक त्यांची भावना जी पाहून सरकार देखील त्यांना सहकार्य करू लागलं माझं त्यांनाही आव्हान आहे आणि त्यांनाही सांगणं माझं आहे की आज ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण ज्यांनी द्यायला पाहिजे त्यांनी दिलं नाही पण आम्ही दिलं ते टिकवण्यासाठी तरी मदत केली पाहिजे आज जी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे की ते ओबीसी मधून द्या पन्नास टक्केच्या आतमध्ये द्या मग जे विरोधक आहेत त्यांची भूमिका पण त्यांनी समजून घेतली पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे आम्ही तर दिलंय आम्ही तर देतोय परंतु ज्यांनी दिलं नाही ते आज आमच्यावर आरोप करतायत हे दुर्दैव विरोधक आपली भूमिका स्पष्ट नाही करत मात्र मग भाजप आणि अजित पवारांची भूमिका स्पष्ट आहे का, का? कशाबद्दल मधून मराठा आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ते आम्ही दिलेलं आहे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड आहे मागास आहे आणि म्हणून आम्ही दिलेला आहे आणि ओबीसी आणि इतर समाजाचं आरक्षण रद्द न करता कमी न करता आम्ही देण्याचा निर्णय घेतला आहे तो टिकवण्याचंही काम आम्ही करतोय विरोधकांनी त्याच्यामध्ये राजकारण करू नये सहकार्य करावं तेही टिकवण्यासाठी आणि आपली त्यांची भूमिका स्पष्ट करावी त्यांची काय भूमिका आहे ती ओबीसी